नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे डबल ओ अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, नुकतीच या ठिकाणी डिपार्टमेंटल PSI परीक्षेची पूर्व परीक्षेची जाहिरात ही या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। एकूण किती पदे आहेत, त्याची पात्रता, त्याची पुस्तक यादी, त्याचा अभ्यासक्रम, ही संपूर्ण जाहिरात, त्याची फी वगैरे आणि त्याच्या वेगवेगळ्या दिनांक हे या ठिकाणी आपण पाहणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अजूनही आपला MPSC चा ग्रुप जॉईन केला नसेल तर या ठिकाणी MPSC एक्झाम स्टडी नावाचा तुमच्यासाठी खास या ठिकाणी ग्रुप तयार करण्यात आलेला आहे, की जो ग्रुप तुम्हाला या ठिकाणी MPSC मध्ये जी तुमची पोस्ट आहे डिपार्टमेंटल PSI ची जी ड्रीम पोस्ट आहे ते मिळून देण्यासाठी निश्चित तुम्हाला या ठिकाणी उपयोगी पडणार आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी आपली ऑनलाईन डिपार्टमेंट PSI ची बॅचसुद्धा सुरू होत आहे। तसेच या ठिकाणी नोट्स, अभ्यासक्रम सगळं तुम्हाला घरपोच मिळणार आहे, तर यासाठीसुद्धा चौकशी तुम्ही करू शकता। त्यासाठी माझा नंबर देत आहे, या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे। क्रमांक आहे 80 10 45 77 60, या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य पोलीस दलात या ठिकाणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई यांच्याकरता पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्तीसाठी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा या ठिकाणी 2 पूर्वपरीक्षा 2021 हे जे आयोजित करण्यात येणार आहे। यासाठी महाराष्ट्र शासनाचा GR तुमच्यासमोर आहे। हे जे पत्रक आहे या ठिकाणी 11 फेब्रुवारी 2022 म्हणजे आज या ठिकाणी आलेलं आहे। या परिपत्रामध्ये सांगितलेलं आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील खाली नमूद केल्याप्रमाणे एकूण 250 पदाच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित डिपार्टमेंटल म्हणजे विभागीय स्पर्धा पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे। असून ही महाराष्ट्रातील 7 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे। या ठिकाणी महत्त्वाच्या अटी आणि तपशील अशा आहेत, या ठिकाणी हा जो संवर्ग आहे हा पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच अराजपत्रित गट ब या क्रमांकाचा हा या ठिकाणी संवर्ग असणार आहे। तर या ठिकाणी यांची जी वेतन श्रेणी आहे ती वेतन श्रेणी असणार आहे S bond 14 38,600 ते 122,800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय व इतर भत्ते। तर या ठिकाणी एकूण जे पदं असणार आहेत ते आहेत 250 पदं या ठिकाणी आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही घरी बसून डबल अकॅडमी ॲपवर MPSC डिपार्टमेंट PSI ची जी आपली बॅच सुरू होणार आहे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता। तुमचा जॉब सांभाळतसुद्धा अशी सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। वर नमूद केलेल्या पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे, शक्यतो अशा पदामध्ये या ठिकाणी काय वाढच होणार आहे। माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी याचिका क्रमांक 27/97/2015 प्रकरणी 4 ऑगस्ट 2017 निकालाधारे सदर पदे ही प्रवर्गनिहाय व आरक्षणानुसार न भरता गुणवत्तेनुसारच भरण्यात येतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त गुण या ठिकाणी मिळवणं आवश्यक आहे, कारण की या ठिकाणी कुठलाही प्रवर्गाचा संबंध या ठिकाणी येणार नाही। पात्रता या ठिकाणी तुम्हाला काय काय दिलेली आहे की महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातील सध्या कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारीच या ठिकाणी काय प्रस्तुत परीक्षेस काय पात्र असणार आहेत। या ठिकाणी शैक्षणिक अर्हते सेवा इतरही सुद्धा तुम्हाला सेवा असणं आवश्यक आहे। तर ती सेवा काय आहे या ठिकाणी आपण पाहत आहे। त्यातील नंबर 1 आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या पदावर नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी खालीलप्रमाणे किमान नियमित सेवा पूर्ण आवश्यक आहे। म्हणजे एक तर ते कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर या ठिकाणी बाबतीत 4 वर्षे ही नियमित सेवा असणं आवश्यक आहे। कोणत्याही विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असलेल्या उमेदवाराच्या बाबतीत 4 वर्षे तुमची नियमित सेवा असणं आवश्यक आहे। नंबर 2 दिलेला आहे, या ठिकाणी जर तुम्ही HSC उत्तीर्ण असाल तर अशा वेळेस तुम्हाला या ठिकाणी HSC च्या समतुल्य म्हणजे तुम्ही व्होकेशनल MPSC हे जरी झालेलं असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला 5 वर्षे तुमची सेवा असणं आवश्यक आहे। म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन होऊन जर पोलीस झाले असाल तर 4 वर्ष, 12 होऊन जर पोलीस झाले असाल तर 5 वर्ष, आणि या ठिकाणी तुम्ही जर 10वीवर पोलीस झालेले असाल, आता काही जुन्या भरती ह्या 10वीवर सुद्धा होत्या, तर अशा वेळेस तुम्हाला 6 वर्षे तुमची नियमित सेवा हे या ठिकाणी झालेली असणं आवश्यक आहे। आता या ठिकाणी नियमित सेवांचा जो कालावधी आहे हा कशाप्रकारे मोजतात हा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला काही या ठिकाणी नियम दिलेले ते तुम्ही पाहू शकता। एक तर तुमच्या नेमणूक झालेल्या नियुक्तीच्या दिनांकापासून किंवा अनुकंपा तत्वावर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून
किंवा अन्य कारणास्तव तुमची सेवा नियमित झालेल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत त्याच्या सेवा नियमित केलेल्या संबंधित शासनाच्या आदेशाच्या दिनांकापासून किंवा या ठिकाणी पदोन्नत कर्मचाऱ्याच्या नियमित पदोन्नतीच्या दिनांकापासून अशा प्रकारे ह्या सेवा तुमच्या काही या ठिकाणी मोजल्या जाणार आहेत. या ठिकाणी वयोमर्यादाचा जर विचार केला तर अमागास म्हणजे या ठिकाणी ओपन उमेदवाराची वयोमर्यादा मात्र या ठिकाणी 35 वर्षे असणं आवश्यक आहे आणि मागासवर्गीय उमेदवार जर असेल तर 40 वर्षे त्याचं एज लिमिट असणं आवश्यक आहे. हिची वयोमर्यादा ही 1 जानेवारी 2022 रोजी तुमची वयोमर्यादा या ठिकाणी काय गणण्यात येणार आहे. तसेच चौथं या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे यांनी की उपनिरीक्षक सेवा प्रवेश तिसरी सुधारणा नियम 2008 नुसार एखाद्या वर्षी परीक्षा न झाल्यामुळे कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यासाठीची जी आहे न झाल्यामुळे कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी परीक्षेच्या सलग 3 संधी मिळाल्या नसतील तर अशा उमेदवारांना बघा तुम्ही जर या ठिकाणी 3 जर परीक्षा सलग दिल्या नसतील सलग लक्षात ठेवा इथं सलग आहे हां तर उमेदवारांना कमाल वयोमर्यादेनंतर सलग होणाऱ्या परीक्षेस बसण्याच्या उर्वरित संधी देण्यात येणार आहे. म्हणजे या ठिकाणी 1 संधी मिळणार आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी तुम्हाला 3 पेक्षा जास्त चान्स मिळणार नाहीत. आता इथं परत एक तुम्हाला वाक्य अजून एक सूट दिलेली आहे बघा कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी जर परीक्षेच्या सलग 3 संधी मिळूनही उमेदवाराने एखाद्या परीक्षेसाठी अर्ज केलेला नसेल मात्र या ठिकाणी 3 संधी मिळूनही उमेदवाराने आता उदाहरणार्थ एखाद्या याला की त्याला संधी मिळूनसुद्धा त्यानं त्या ठिकाणी अर्ज जर केला नाही तर अशा परीक्षेची संधी घेतली असे त्या ठिकाणी मान्यात येणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय झाल्यानंतर 3 परीक्षा झाल्या तुम्ही जर अर्ज केला नाही तरी तुम्ही त्यावेळेस 3 संधी घेतल्या असं मान्यात येणार आहे. सेवा प्रवेश नियमातील कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्याअर्थी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या कमाल संधीबाबत कोणतीही मर्यादा लागू नाही मात्र या ठिकाणी तुमची वयोमर्यादा पूर्ण व्हायच्या जर तुम्ही अर्ज केला आणि नंतर तुमचं वय जरी वाढलं तरी त्या ठिकाणी त्याचं काही टेन्शन नाही. विहित वयोमर्यादेत इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केल्या जाणार नाहीत. या ठिकाणी दिव्यांग उमेदवाराकरता हे पद मात्र या ठिकाणी पात्र नाहीच आहे. या ठिकाणी निवड प्रक्रियेच्या महत्त्वाच्या ज्या अटी आहेत ह्या किमान अटी असून किमान अर्हता धारण केलेले उमेदवारच मुलाखतीस किंवा शिफारसीस या ठिकाणी काय जाहिरातमध्ये असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखती किंवा शिफारशीसाठी पात्र असणार नाही यासाठी तुम्हाला अभ्याससुद्धा करायचा आहे. पुढचं या ठिकाणी दिलेलं आहे सेवा भरती प्रक्रियेची उपनिरीक्षक म्हणजे या ठिकाणी डिपार्टमेंटल PSI गट व अराजपत्रित ही परीक्षा आहे. यानंतर वेळोवेळी जे काही बदल करण्यात येतील किंवा आयोगाकडून काही सूचना देण्यात येतील सुधारणा हे नियम या ठिकाणी काय लागू असणार आहेत. परीक्षेचे टप्पे या ठिकाणी दिलेले आहेत. पूर्वपरीक्षा 100 गुणांची असेल, मुख्य परीक्षा 300 गुणांची असेल आणि शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल एक्झाम ही 100 गुणांची असणार आहे. तर या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण या ठिकाणी पाहणार आहे. एकच प्रश्नपत्रिका असणार आहे पूर्वपरीक्षेसाठी. मराठी विषय असेल, या ठिकाणी मराठी माध्यम असेल, 25 प्रश्न असतील आणि 25 गुण असतील. याचा दर्जा शालांत असेल, इंग्रजी प्रश्न असतील, इंग्रजी गुण असतील, 25 प्रश्नसंख्या असेल आणि या ठिकाणी 25 गुण असतील. सामान्य अध्ययन म्हणजे GK आणि GK असेल. हा GK मात्र या ठिकाणी 2 लँग्वेजमध्ये तुम्हाला मिळणार आहे. एकूण प्रश्नसंख्या 50 असेल, 1 तासाचा कालावधी असेल आणि बहुनिष्ठ म्हणजे या ठिकाणी MCQ पद्धतीचे प्रश्न असणार आहेत. तर अशा प्रकारे हा डिपार्टमेंटल PSIचा तुमचा अभ्यासक्रम असेल. तर मित्रांनो या ठिकाणी GK च्या नोट्स मराठी आणि इंग्रजी सुद्धा नोट्स ह्या WO Academy या ठिकाणी का उपलब्ध करून दिलेले आहेत. परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांची सूचना अंतर्गत अभ्यासक्रम देण्यात येणार आहेत आणि ह्यासुद्धा या ठिकाणी मी या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. या ठिकाणी पूर्वपरीक्षेची योजना अभ्यासक्रम सोबतच्या विवरणपत्रामध्ये आहे. या ठिकाणी पूर्वपरीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस काय पात्र संबंधित येणार आहे. या ठिकाणी मुख्य परीक्षेकरता जे परिपत्रक झालेलं आहे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे याचा फॉर्म भरायचा आहे आणि पात्र उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलद्वारे मुख्य याच्यासाठी काय अर्ज करण्यात येणार आहे. तिसरा प्रश्न या ठिकाणी आहे, या ठिकाणी तुम्हाला काय जे शुल्क आहे ते मुख्य त्या तारखेच्या तुम्हाला काय भरायचं आहे. तिसरा आहे, पूर्वपरीक्षेमध्ये अर्ज सादर करताना आयोगाकडे सादर केलेले कोणत्याही दाव्यामध्ये नंतर कोणत्याही प्रकारे या ठिकाणी काय तुम्हाला बदल करता येणार नाही. त्यासाठी जेव्हा अर्ज करणार तेव्हा तुमच्या सर्व डेट, सर्व सर्टिफिकेट, सर्व तुम्हाला त्या ठिकाणी जे योग्य आहे तेच तुम्हाला टाकायचे आहेत. या ठिकाणी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीपूर्वी नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून प्रोफाईल तयार करावे. ठीक आहे, प्रश्न 2 आहे, खाते तयार असल्यास ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करावे म्हणजे या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं आहे. विविध कालावधीत तसेच विविध पद्धतीमध्ये लागू असेल त्याप्रमाणे कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावे आणि परीक्षा शुल्काचं सुद्धा भरती
या ठिकाणी करावे. दिव्यांगासाठी या ठिकाणी कुठलंही हे सूट नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत बघा. TC अर्जातील पुरावा, SSC TC सर्टिफिकेट, वयाचा पुरावा, शैक्षणिक पुरावा, सामाजिक, या ठिकाणी तुमचं कुठले सर्टिफिकेट असेल ते, अनुभवाचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. या ठिकाणी तुम्हाला साईज दिलेली आहे, किमान 50 ते 500 या ठिकाणी तुमचे फाईल्स असले पाहिजेत. तर अशा तऱ्हेने या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहे. PDF तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर @MPSC Exam Study या ठिकाणी जे चॅनल आहे MPSC Exam Study या चॅनलवर मी तुम्हाला टाकून देणार आहे, किंवा माझा नंबर आहे 80 10 45 77 60 या नंबरवर मला तुम्ही काय व्हॉट्सअप मेसेज करा, मी तुम्हाला PDF पाठवून देणार आहे. तसेच त्याच्यासाठी आपण ग्रुपसुद्धा तयार करणार आहे. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फी म्हणसाल तर फी तुम्हाला जी आहे ही जी आहे कालावधी 14 फेब्रुवारी 2022 पासून ते 6 मार्चपर्यंत फॉर्म भरायची तुम्हाला दिनांक आहे. एकूण फी आहे 544 रुपये आणि या ठिकाणी मागासवर्गीय EWS आणि अनाथ मुलांना या ठिकाणी आहे 344 रुपये. ही फी तुम्हाला कधीही परत मिळणार नाही. बाकीच्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. फॉर्म कसा भरावा हे माहीत नसेल तरी या ठिकाणी मी तुम्हाला नक्की हे करणार आहे. केंद्र कोणकोणते आहेत ते पाहू शकता. औरंगाबाद आहे, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती आणि नाशिक असे या ठिकाणी महत्त्वाचे केंद्र आहेत. तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला डिटेल्समध्ये वाचायच्या आहेत. सगळे नियम वगैरे दिलेले आहेत. आपण टेस्ट सीरीजसुद्धा या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहेत. या ठिकाणी राहुल कुलकर्णी यांची सही आहे. या ठिकाणी परत अभ्यासक्रम दिलेला आहे तुम्हाला. या ठिकाणी घटक आणि उपघटक आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो की मराठी 25 प्रश्न, इंग्रजी 25 प्रश्न आणि GK 50 प्रश्न या ठिकाणी मराठीचे घटक दिलेले आहेत. यांनी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी, प्रचार, अर्थ, उपयोग, तसेच उतारेवरील प्रश्नांची उत्तरे, तसेच या ठिकाणी इंग्रजीमध्ये व्होकॅब्युलरी दिली आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर, इडियम्स, फ्रेजेस, त्यांचे अर्थ आणि त्यांचा वापर, तसेच या ठिकाणी कॉम्प्रिहेन्शनसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. सामान्य अध्ययनमध्ये भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, अर्थव्यवस्था या ठिकाणी दिलेलं आहे, ग्राम प्रशासन दिलेलं आहे, महाराष्ट्रातील समाजसुधारक दिले, भारतातील शेजारी राष्ट्रांचे असलेले संबंध आणि चालू घडामोडी म्हणजे या ठिकाणी IR म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनशिपसुद्धा आहे. तर असे सर्व लेक्चर्स मित्रांनो या ठिकाणी आपणसुद्धा घेणार आहे. बाकी विवरणपत्र या ठिकाणी तुम्हाला जो फॉर्म दिलेला आहे हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून या ठिकाणी भरायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची सही घेऊन हा तुम्हाला पाठवायचा आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक मी टेलिग्राम ग्रुपच्या सर्व दिलेल्या आहेत. धन्यवाद.